महसूल विभागाने तलाठ्यांना भ्रष्टाचाराने ग्रासला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 2 दिवसात मोडेकरवाडी येथे कार्यरत असलेले तलाठी जगन्नाथ हनुमंत म्हस्के व वर्ष 57 यांना आपल्या राहत्या घरी 2000 ची लाच स्वीकारताना अटक केली, तर लोणी व्यंकणात येथे कार्यरत असलेले तलाठी राम पाराजी शिरसाट व वर्ष 55 यांना शेतकऱ्यास सुधारित सातबारा देण्यासाठी 85,000 ची लाच स्वीकारताना काल सायंकाळी श्रीगोंदा शहरामधील शनिचौक येथे जयशंकर लसी सेंटरमध्ये रंगेहात पकडण्यात आले, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये तलाठ्यांनी लाचखोरीत पहिला क्रमांक पटकावला आहे। विशेष म्हणजे गावोगावी तलाठी करत असलेल्या पीक सर्वेक्षणावरच टंचाई आणि दुष्काळाची तीव्रता ठरते, त्यामुळे ग्रामीण जनतेच्या जीवनामध्ये सरकारपेक्षा हे तलाठीच जास्त महत्त्वाचे ठरतात। मात्र तोच तलाठी अर्थपूर्ण कामात गुंतलेला असणं ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत गंभीर बाब आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा।